रहने तो ना, उनको पता इधर प्रगत फी वाढवण्याची जी प्रथा आहे किंवा फी वाढवणं ते पॅगंट्स बॉडीला विश्वासात घेऊन फी वाढवली पाहिजे. दुसरं, फी वाढवल्याच्या नंतर 10-15%, 20% फी वाढ झाली पाहिजे. पण यांनी डायरेक्ट 300% फी वाढ केली आहे, म्हणजे 3 पट. ज्यांनी 5,000 भरतात तर त्यांना 15,000 रुपये फीची मागणी केली आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर मी इथं आल्याच्यानंतर एक मला माहिती पडलं, यांचे मॅनेजमेंटचे जे लोक आहेत या ठिकाणी आल्याच्यानंतर मी बघत 2-3 पॅरेंट्स असायला पाहिजेत माझ्यासोबत, कारण ते लोक सर्व माहिती सांगू शकतात. तर मला डायरेक्ट ते सांगतात की तुम्हाला मी हिम्मत नाही की आमचे बात कर अकेले मी बात करणे की. एक महिला एक आमदाराला डायरेक्ट या शब्दात बोलते हे खूप चुकीचं आहे. जर आमदारांसोबत असे व्यवहार करत असतील तर इतक्या सामान्य पालकांसोबत ते लोक कसे हे करत असतील त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पडतो. सर्वसामान्य पालक आहेत, त्या पालकांना विद्यार्थ्यांना खालती वर पाठवतात, चॉक आणण्यासाठी वरती पाठवतात, पुस्तक आणण्यासाठी वरती पाठवतात, काही कामं विद्यार्थ्यांना सांगतात. खरं तर विद्यार्थ्यांना या म्हणजे शिक्षकांनी कुठलंही काम सांगितलं नाही पाहिजे. एक छोट्याशा मुलीने बाईट दिली, म्हणजे आपण जर बघितलं असेल तर असा जर अन्याय अत्याचार विद्यार्थ्यांवरती होत असेल तर मजबुरी म्हणून हे सर्व लोक गरीब सर्वसामान्य लोक आहेत आणि त्यांच्याकडे तेवढे पैसे देण्यासाठी नाही. आधी त्यांना सांगितलं होतं 5वीच्या नंतर तुम्हाला फुकट शिक्षण दिलं जाईल, त्या अशा सर्व गोष्टीचं आमिष देऊन त्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे आणि आता त्यांच्याकडनं 3 पट पैसे मागतात, हे चुकीचं आहे. त्यांच्या मॅनेजमेंटला अल्टिमेटम दिली काय, त्याच्यानंतर मी शिक्षण अधिकाऱ्याला सुद्धा उद्या परवा बोलवून त्याच्याशी बोलणं करून घेणार आहे, याची पूर्ण माहिती घेणार आहे आणि अधिवेशन मध्ये हा मुद्दा गाजणार आहे. कारण की अशा पद्धतीने दादागिरी करणं किंवा अशा पद्धतीने कोणाचा अपमान करणं त्यांना अधिकार नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.